नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पहिली फूट पडली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी हरियाणातील हरियाणा जनहित काँग्रेस व भाजप सोबतचे 3 वर्ष जुने संबंध तोडले आहेत. हजी कॉनचे नेते कुलदीप बिश्नोई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपला विश्वासघाती पक्ष म्हटलं आहे. कुलदीप बिश्नोई म्हणाले, भाजपचा इतिहास तपासला तर हा एक विश्वासघात करणारा पक्ष आहे. अशी विश्वासघाती पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढू शकत नाही. भाजपनं बिश्नोई यांच्यावर पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले, हरियाणाच्या जनतेला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. तेथील जनता काँग्रेसवर नाराज आहे, त्यामुळे जे त्यांच्या आसपास देखील आहे जनता त्यांना देखील स्वीकारणार आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एनडीएला हा पक्ष पहिला झटका आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएतून बाहेर पडणारा हरियाणा जनहित काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. त्यामुळे आघाडीत खळबळ सुरू झाली आहे. भाजपचा महाराष्ट्रातील नैसर्गिक मित्र शिवसेना देखील युती तोडण्याच्या भाषा बोलत आहे. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवसेनेच्या काही नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप सोबतच्या युतीचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. या नेत्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेनं भाजपपासून सावध राहिलं पाहिजे. त्यांनी हरियाणात हजकांसोबत जे केलं ते महाराष्ट्रात शिवसेनेसोबतही तसं करू शकतात. हरियाणा जनहित काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांनी गुरुवारी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. बिश्नोई म्हणाले, भाजपचे आम्ही सहकारी पक्ष असताना लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या 2 जागा पाडण्यात हातभार लावला. त्याचा दुसरा आरोप ही की राज्यात हजकाला कायम दुय्यम स्थान आणि अपमानजनक वागणूक मिळत आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे झालं आहे. भाजपला युतीचा धर्म पाळता येत नाही, त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नड अभिनेत्री मैत्रेयी हिनं रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिकवर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कार्तिकनं आधी तिच्याशी विवाह केला पण नंतर विश्वासघात केल्याचा दावाही मैत्रेयीनं केला आहे. बंगळूर पोलिसांनी कार्तिकवर धोकेबाजी अत्याचार आणि आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दाखल केली आहे. मैत्रेयीनं तक्रारीत म्हटलं आहे की कार्तिकनं बुधवारी दुसऱ्या महिलेबरोबर साखरपुडा केला पण त्यानं आधीच माझ्याबरोबर विवाह केला होता. कार्तिक याच्या आईनं मात्र हे आरोप फेटाळले आहे. तर रेल्वे मंत्री गौडा यांनी मैत्रेयी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला आहे. हा आपल्या कुटुंबाच्या विरोधात कट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार जवळील वांगस गुरुकुल या निवासी शाळेतील 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी शाळेतील 2 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार गर्द व प्रदीप संदीप पालव अशी या 2 शिक्षकांची नावे असून त्यांच्यावर मुलांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली बाल न्याय अधिनियम 23 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मित छाडवा, खुशाल डागा, प्राहुल पटेल या इयत्ती नवी शिकणाऱ्या 3 मुलांचे मृतदेह काल सकाळी शाळेमागील नदीत तरंगताना आढळून आले होते. ही 3 मुले गुजराती समाजातील व मालाड डोंबिवली बोरीवली येथे राहणारी होती. हे विद्यार्थी सोमवारी सायंकाळी हॉस्टेलमधून बाहेर पडले, ते परत आलेच नाहीत. यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच काल सकाळी शाळेमागील नदीत त्यांचे मृतदेह आढळून आले. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्कृत विषयाचे शिक्षक असलेल्या गर्द यांनी या सोमवारी अभ्यासासंदर्भात शिक्षा केली होती. तसंच दुसऱ्याही दिवशी शिक्षा करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे संबंधित मुले घाबरून पळून जाण्याच्या मनस्थितीत होती. भिंतीवरून उडी मारून जाताना या मुले तोल जाऊन नदीत पडल्याची शक्यता आहे. गुजराती समाजातील कच्छ समाज ट्रस्टच्या सहकार्यानं 10 वर्षापूर्वी ही वांगड गुरुकुल निवासी शाळा स्थापण्यात आली. आर्थिक सुबत्ता असलेल्या घरातील पालक उत्तम शिक्षणासाठी व व्यवसायामुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नसल्यानं इथं मुलं शिकण्यासाठी ठेवतात. येथील विद्यार्थ्यांना कडक शिस्ती शिकवलं जातं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुलांनी शिक्षेच्या भीतीनं पळ काढला असावा व त्यातून ही दुर्घटना घडली असावी असा तर्क काढला जात आहे. दरम्यान पालघर पोलीस ठाण्यात याबाबत अधिक चौकशी करत आहे. नमस्कार मंडळी, यंदा आम्ही गणेशोत्सवानिमित्त एक विशेष कार्यक्रम राबवणार आहोत. आपल्या कलाकुसरीतून जी मंडळं सामाजिक किंवा काही विशेष संदेश पोहोचवतात त्यांना मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूजतर्फे विशेष सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसंच गणपतीचा व्हिडिओ देखील प्रसारित करण्यात येणार आहे. नवी मुंबई, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे तसंच कल्याण डोंबिवली विभागातील सार्वजनिक मंडळांना आम्ही लवकरच भेट देणार आहोत. तर तयार व्हा आमच्या ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या गणपतीची आठवण साठवण करण्यास. आपल्या काही सूचना किंवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता V24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई.
उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडीचा. तोपर्यंत धन्यवाद.